नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण मूग रायता करूया। खूप छान आणि टेस्टी आणि मस्त लागतं। करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स। मूग 2 ते 3 स्वच्छ धुवून घेऊया। 3 स्वच्छ धुवून घेतले मूग, 3 स्वच्छ धुवून घेतले। रात्रभर झाकून ठेवले। दही, चाट मसाला, प्लेन तिखट, कोथिंबीर, हिरवी मिरची उभी चिरले आणि त्याच्यात तुकडे केले। मीठ, मी आता लोण वापरते। साखर हाफ टीस्पून, कोशिंबीरमध्ये साखर घाला, छान लागतं। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आवळचवळ असं मोठं मोठं चेचून घ्या, खूप बारीक करू नका। एक छोटा कांदा, कढीपत्ता, तीळ, मोहरी, जिरे, मोडलेलं मूग। काल सकाळी मूग भिजत घातलेले, आज सकाळी असे मोडले। चला तर आता आपण कोशिंबीर करूया। दही मिक्स करून घ्या, छान रवीने हलवून घ्या म्हणजे गाठी होत नाही। दही छान मिक्स करून घेतले। साखर, मीठ, कांदा, शेंगदाण्याची कूट आणि मोडलेलं मूग। सगळं छान मिक्स करून घ्या। आता आपण फोडणी घालूया। तेल, अर्धा चमचाच तेल घाला। तेल टाकलं, थोडंसं हिंग पावडर, मिरची, आपले जिरे, तीळ, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं कोथिंबीर। मग फोडणी घालून घ्या, छान भाजून घ्या म्हणजे छान लागतं। मोहरी दाणे तडतडले, गॅस बंद करा। आता आपण हे ओतून घेऊ। मग फोडणी झाली, बघा फोडणीचा वास मस्त यायला लागला। तेल जराच घाला, एकच चमचा तेल घाला। छान मिक्स करून घ्या। खूप छान रायता लागतं आणि डाएटला ना असंच खायला, पण संध्याकाळी न जेवताना असं भरपूर रायता करायचं आणि खायचं, डाएटला सगळ्यात उत्तम रायता। कोथिंबीर, थोडासा चाट मसाला, प्लेन तिखट, एक नंबर रायता, एकदम टेस्टी आणि मस्त। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया। डाएट मूग चाट म्हटलं तरी चालेल। हा, हे भरपूर रायता करायचं आणि खायचं, डाएटला एकदम उत्तम, एकदम टेस्टी आणि छान लागतं।